मंदिर का बना दो। भाग बड़े तुम से मन राजा, भाग बड़े तुम मेरेचा फायदा घ्यावा। आपल्या नरजन्माचा एक एक क्षण लोकान करता जावा। माझ्या माता भगिनी आपण मंडळी आज इथं पूर्ण भारतातली मंडळी आलेली आहे। बरं एका जातीची नाही, हिंदू आहेत। आता मी पाहिलं एका पालखीचा अध्यक्ष ट्रक आहे, त्या ट्रकवर लिहिलंय या पालखीचे अध्यक्ष मुसलमान। पावर माझ्या पांडुरंगाच्या दरबारात जातीयवाद नाही बाबा। तुम्ही ऐकलं जैतुनबी नावाची एक बाई होती। हे पण सर्व एकत्रित आलो हा सतसंग आहे आमच्या माय मावळ्या। अरे आपण होणार नाही, आम्ही मेल्या पब्लिक मधल्या माणसानं बोला, इकडे नका बोलू उभं राहणारानं, उभे राहणार आहे बोलू नका ना उभं राहणार, कशासाठी प्रसिद्ध आहे। हा चौदार कोण म्हटलं, चौदार तळे उभे राहा बाबा, क्या बात आहे, पटलं आपल्या शंभराची नोट दिली त्यातली। जास्त श्रीमंत आहे काय पण मले नोटा नाही पाहिजे, पण काही साहेब लोक आहेत सळकचं खाते, संडासातलं खाते, नालेतलं खाते। अरे तुम्हा महिलांना हे बळबळ करणारी मोठी आवल्यात खराब, हे सत्यानाश करते, म्हणून बळबळ करू नका, कामाच करा। पाहिलं ना एक बाई बुलढाणा जिल्ह्यातली सरपंच आहे, ती मध्ये रोड मध्ये किती पैसे दिले आणि सर्व पैसे 25 लाख तिनं ग्रामपंचायत मध्ये जमा केले। टाळ्या वाजवा। आता आम्ही काही काही सरपंच पाहतो जेलमध्ये आहे, अरे काही काही सरपंच इमानदार सरपंच आहे जे भिकार चोर झाले। आता मला ड्रायव्हर आहे त्याचा बाप तुकडोजी महाराज लिहितात, आई जो धन जग में जीवन देता। पैशाच्या मागे मला 52 वर्ष झाले, माझे 50 पाल तयार आहेत, हुबेहूब कीर्तन करतात। आता गजानन भाऊ जरी माणूस आहे पण याचा बाई सारखा आवाज आहे, हाय माणूस पण तुम्ही गवळ नाही का त्याची। अरे बापरे धरीला अभी बूढ़ा भी में काहे रे प्रभु को महाराजाची अभंग आहे। आज तुम्ही माझ्याकडून 50 रुपयाची ग्राम गीताय जरूर न्या, जीवनाचं कल्याण करणारी ग्राम गीता। माझ्याकडे अनेक पुस्तक आहे, नवीन चाली वर्गांनी लिहिलेले आहेत भाऊ। तुकडोजी महाराजाचे गाणे म्हणजे पिक्चरच्या चालीवर
सिनेमा चालीवर, पण तुकडोजी महाराज हे दरवर्षी वारी करायला पण हनुमान चौकामध्ये त्यांचं कीर्तन व्हायचं, समाजाची जागृती करायचे की चला हो पंढरी जाऊ आपण इथून Thank you.
आपण आता ऑनलाईन झालो, आपण जे लाईन नाही कारण आपली लाईन लागली म्हणारे संप्रदायाचं जीवन बदललं. इथं लाखो लोक आहेत पण दारू पिणारा एकही वारकरी माळकरी दाखवा. 1,00,000 रुपये हारतो मी. ज्याच्या गळ्यात माळा आहे एकादशी धरते तो कधी आणि
मी कधी येतच नाही. आज पहिलं वर्ष आहे मला, पाच वर्षानंतर नाही तर पांडुरंगाच्या दरबारात येतो, पाया लागतो, निघून जातो. मी येतो नाही का नाही, सत्याची कसोटी आहे ना. तुकाराम दादा जिवंत होते तेव्हाही यायले त्रास दिला बाबू, इतका त्रास ज्यानं जीवनभर. अरे एक रुपया हातात घेतला नाही होत्या राजानं. स्वतःच 2 एकर होत तेही तुकोजी बाबाच्या कार्याला दिलं. पाहिलं ना करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे. लई सीधा साधा गीता मुखोद्गत होती तुकाराम दादांच्या. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज करोडपती होते, पण पूर्ण संपत्ती ज्योतिबा फुल्याने आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजानं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, कर्जाच्या वया फाडून टाकल्या स्वतःच्या हिश्याचा. असे जगात महाराज कमी आहेत, नाही तर महाराज तर आपण पाहतो बाबू जेल मध्ये आहेत ना महाराज वायाच्या प्रकरणात. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. असे महाराज ते तुकारामानं सर्व क्लिअर केलं. काय पडला साधू झाला, काय पडला साधू झाला, कपडे रंगा याची गेला, कपडे काढून केली झोडी रिक्षावाळा माय बाई. महिलांनी साहेबा कपडे काढून केली झोडी रिक्षावाळा माय बाई. झालं माझं वजन घटून राहिलं. आमचे संदीप पाल महाराज म्हणतात दुसरे महाराज किंटल दीड क्विंटलच्या खाली कोणतंच येत नाही, मै हालत जाऊन होऊन राहायची. त्याने कारण खाऊन लठ्ठ झाला उघडा या शिगेला म्हणे आईचे संत. काय म्हणतात बाबा पुढे तुकाराम महाराज, जिथे घालावे मातीत म्हणून महाराज कसे असावे. तुकोबारायासारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय महाराजापेक्षा कमी होता काय, नाही तर तुमच्या बायाची काय ताकद असती की तू ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाली असती. कोणाची मेहरबानी कुंभारा परी तुम्हाला शेअर करा. मला पैसे भेटाय करता नाही बर, माझे लाखो रुपये लोकांना मिळतात, मला 1 रुपया नाही.
आपण शेअर केल्यानं काय होते हा चांगला विचार ऐकला गेला पाहिजे ना बापा. माझं तर पैशासाठी नाही ना, समाजा करताय. हा माझा नातू आहे, हा माझा चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. याची माय अलग आहे, माझा बाप अलग आहे. हा रामदार महाराज मराठा आहे, कीर्तनकार आहे. संदीपाल महाराज कुंडी आहे. कुंड्याला किती त्रास दिला या आराम घोरायला, तुकाराम महाराजच्या बाबतीत मालूम आहे ना. अरे हे देशमुख आहे ते रेडे, हे रविदादा मानव आहे. अरे तुम्हाले आम्हाले लहान माणसाले बोलले शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर. आयुष्यामध्ये या इंजिनियर साहेबांना एक रुपया खाल्ला नसेल बाप. टाळ्या वाजवा. उलट या दादाच्या कार्याला 5-10 लाख रुपये दिले ना, पैसे खाल्ले नाही. नाहीतर आम्ही पाहतो काही काही पैसेच खाते ते बलके नीचे पैसा खुर्ची के ऊपर पैसा, ते बलके नीचे पैसा खुर्ची के ऊपर पैसा. शेगडी बंद पडली त्यामुळे खंजेऱ्या वाजू शकत नाही. एक कळक पाहिजे, एक नरम पाहिजे. म्हणून बाबू आज स्वतःच्या भाकरी बांधून आणत आणि इथं घमीने भरत समय दान केला, सेवा केली, हे तसं उभं राहिलं नाही. आता पळणं झळणं सुरू झालं मामुली. कारणही ठेवा, अध्यात्मही ठेवा आणि विज्ञानही ठेवा. कारण अध्यात्म विज्ञान तुकडोजी महाराजांनी हे जोड घातली, शिक्षणी घ्या, भजनी करा. देवाला शोधायचं आहे तर कायच्यात शोधता, माणसात शोधा. गाडगे बाबा सांगायचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. माझा कालचा कार्यक्रम आमचे साहेब आहेत बार्टीचे प्रकल्प अधिकारी, ऐको मरण पावली तर मी देहदान केलं. आणि तुमच्या घरात कोणी मरण पावलं की तुम्ही राग कुठं आणता खरं सांगा. तुमच्या मायच्या इमानात गंगेवर टाकतात, पण मी माझ्या बापाची माझ्या भावाची माझ्या बहिणीची 5 जण मरण पावले माझ्या घरात, तर त्यातले 3 जण मेडिकल कॉलेजमध्ये देहदान केलं. आणि मग मी चंद्रभागेत काही राग टाकायला आणली नाही. मी इकड्याला बाप काही केलं तुमच्या स्वर्गात पाठवायचा. अरे कधी अक्कल येईल? आणि हे अक्कल आम्हाला आले, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. जिथे वनी न दे अन्न मेल्यावर करी पिंड जीवन
म्हणून माझी प्रार्थना आहे जीवनामध्ये बदल पाडा. मी कसं केलं, इथं आमचे रक्षक साहेब आहेत नागपूर वरून आले ज्ञानेश्वर दादा, त्यांची आई मरण पावली तर देहदान केलं, वडील मरण पावले तर मेडिकल रक्तदान केलं असेल तिनं हात वर करा बर. तुम्ही केलं का? उभे राहा. क्या बात है, ताळ्या वाजवा. आई कोणाला दिलं होतं तुम्ही रक्त? यवतमाळ जिल्हा. धन्यवाद. साडी धरी तुम्ही साडी. रक्तदान केल्याच्या मला आनंद वाटला बरं माय. खरी भगवंताची भक्ती हेच आहे, रक्तदान करणं, नेत्रदान करणं, देहदान करणं. गोर गरीबाला रंग. अरे तुकारामानं लिहिलं ना, पायी पाठवा झाली. आई धन्यवाद. मायमुखी मना, मायमुखी मना, त्याची गणना कोण करी, मायेची गणना कोण करी, पित्याची गणना कोण करी. तुम्ही म्हणाल सत्यपाल हे कीर्तन गायच्यातलं आहे, या पुस्तकामधलं आहे. माझे पुस्तक आहेत, एक आहे द रिअल हिरो, माय जीवनावर आहे, रामपाल महाराजांनी लिहिलं. एक आहे बोले तैसा चाले. अजून एक पुस्तक लिहिलं मी सत्यानाश. आपल्या बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला, आपली का प्रगती नाही? तुम्ही पहा, अंबानी, अब्जोपती, अदानी, करोडपती, टाटा, ह्याची दान आमचा देखच आहे विठोबा. नवीन महाराज लोक पैदा होऊन राहिले आणि ते आम्हाला सांगते बेल की पत्री सयत के साथ चिपको. तुम्हाला लड़का लड़की परीक्षा में पास हो जाएंगे. तुम्ही सांगा असाध्य ते साध्य करिता छायाच का होईल का? नाही होणार. आणि तो महाराज म्हणते बेल की पत्री चिपकाव, मग अवघ्या लक्ष्म्या बेल की पत्री सयत के साथ चिपकाव, गळवा भर जल सब समस्या का हल. गळवा भर जलानं तुम्ही पास व्हाल की अभ्यास केल्यानं. देव काही बाजारचा भाजीपाला डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. आता आमचे पोर गेले तिथं गाणी उमळाले का रे? गांजा पेले होते गजानन बाबा, गांजा पेले होते गजानन बाबा. गांजा नाही पेले कधी. हे महामूर्ख लोक आहेत, येईन चिलीम त्याच्या हातात दिली, त्याला तर भानत नाही. कोणी काही म्हणा, घालणं बंद कर बरं. कसे रट्टे खात बनवतात. अरे योगी योगी बसले. तुम्ही गजानन बाबाच्या मंदिरात जा, रोजाची सेवा, गरीबाची सेवा, कोरोनाग्रस्ताला मदत, पूरग्रस्ताला मदत. रामपालचं झालं का? कारण आम्ही 50 पाल तयार आहोत. सुंदर कीर्तनकार आहेत. इंजिनियर थोटे साहेबही सुंदर कीर्तन करतात. हा तुकडोजी बाबाजी ग्रामगीता पोहोचवणं, पैसा कमावणे आमचा उद्देश नाही. तर 50 वर्षात इथं उगले डॉक्टर आहेत, मरण पावले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे कैलास उगले, मी श्रद्धांजली अर्पण करतो. आई मरण पावली एका वर्षाच्या अगोदर कोरोनात, आणि एका वर्षानं माता बाबा गेले. कोणाचे हे घर देह हा कोणाचा, खेळली मोठी बिल्डिंग आहे. सत्यपालही वाचणार नाही. अरे परवा माल्या
विदर्भातले एक खासदार मरण पावले, बाळू भाऊ धानोरकर, 2-3 कोटीच मकान बांधलं, काँग्रेसचे खासदार मकान बांधलं, मकानाची वास्तुशांती झाली आणि 2 दिवसात त्यांचे वडील मरण पावले. आणि 2-3 दिवसानं ते खासदार बाळू धानोरकर मरण पावले. मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना. मरावं लागते पण जास्त कावर कावर पैशाले करू नका. कोणाचे हर देहा पुण्याचा, तुकडोजी महाराज मरण पावले ना, तर विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले मजने द्या, चांगले काम करून मरावं. अरे आपल्या बायकोवर कमी नजर मारते, दुसऱ्याच्याच बायकोवर लाईन मारते, हरामखोर आहे. त्याला वाटते मेरे को देखा नाही, पण काही दिवसानं दवाखान्यात ओपन होते. पाप करू नका. अरे माझ्या तुकोजी बाबांना मेल्या, मरता मरताही माफी मागितली की माझं चुकलं संत माफ करा. क्षमा करा हो मजला. अरे संत माय बाप, मरायचंही त्यातले माफी मागतात, आपण लोक काहून मागत नाही सांगा. आपण असेच करतो, तू काय समजला? म्हणून भांडणं करू नका, पांडुरंगा जवळून प्रेम शिका. सर्वांवर प्रेम केलं माझ्या पांडुरंगानं, आणि आज आषाढी एकादशी निमित्त माझं भाग्य. अरे एसटी ड्रायव्हर, एसटी चालवता चालवता मेला, एसटी चालवता चालवता एसटी चालून मुंडी टाकली गेला. आम्हाला मरावं लागते, आम्हाला जावं लागते. किंमत न जा, कीर्ती न जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अरे इतराले मदत करा. आता हे रवी भाऊ आहेत मानव, यायचे वडील दारू पितात, पण एक आदर्श जीवन आहे हे. रवी दादा मानव, ह्या वंदनाताई आहेत. किती आवाज गोड आहे वंदनाताईचा. माझी बहीण आहे बाबू, बहीण म्हणजे एका मायचे 2 लेकरं नाही, आमचा बाप आहे तुकोजी बाबा, आणि त्यांचे आम्ही लेकर आहोत. आमच्यावर सर्वावर आशीर्वाद आहेत. गजानन भाऊची आई मरण पावली लहानपणी, आणि बापही गेला. आई गेली, बाबा गेले, पण अनाथाचा नाथ, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. असा अनाथाचा नाथ माझा पांडुरंग, माझा तुकडोजी बाबा, माझा गाडगे बाबा. अरे जगामध्ये असे संत होणार नाही ज्यानं स्वतःच्या संसाराचा विचारच नाही केला. तुका मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 4था मेळा पुरस्कार मिळाला. गव्हर्नमेंटचे 4 पुरस्कार आहेत. मला एसटीच तिकीट लागत नाही. खंजेऱ्या वाजवल्या की फुकट. असे आहेत गजानन भाऊ. माझे तबला वादक हे आदिवासी आहे. तुम्ही हरिपाद करा, तबला घ्या आता थोडा वेळ. हे आदिवासीचं पोरग आहे. एकलव्याचा अंगठा दान का मागितला तुम्हाला कल्पना आहे ना? का मागितला सांगा बर. एकलव्याचा अंगठा दान का मागितला? अर्जुनापेक्षा आदिवासीचं पोरग पुढे जाऊ नये, बरोबर आहे. पण त्याचेच आहे. आता यायचं लग्न जुळलं नाही, झालं.
आता जवळपास ही आलो की झुमका मला मनोरंजनाचं कीर्तन करत राहतो. कीर्तनात लोक बाहेर नाही झाले नाही का तुम्ही 5-10 मिनिट? कारण काय आहे बाबू, आता हाही आश्रम तुमच्या सारख्या गरीब लोकांनी चंद्रपूर जिल्हा गडचिरोली पंढरपूर सोलापूरच्या लोक इथं एक प्राध्यापक आलेले आहेत. काय नाव ते पुण्याचे? नावाळे सर. माझ्याकडून 50 ग्राम गीता घेतल्या. माझं पुण्यात आलो त्यांनी, कारण हे काळाची गरज आहे. आपण वाचाल तर वाचाल, ज्याच्या घरी नाही पुस्तकात रुपये पाहता लोचनी 1200 रुपये या आश्रमाच्या मदतीसाठी दिलेले आहे. मी धन्यवाद देतो. चांगला हा पैसा हा योग्य कामात जावा. जर योग्य कामात योग्य ठिकाणी जावा त्याच्यात माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे. आपला पैसा आपण भिकारी आहे, एखादा अंगात एवढाला दंड आहे, हातपाय चांगले आहेत, त्याला पैसे द्यायचं काय काम आहे? आता सत्यपालले पैशाची काय गरज आहे? मी काम करू शकतो, मी मेहनत करू शकतो. काही काही भिकारी भीक मागतात आणि तुम्ही शेतकरी काम करतात. म्हणजे तुमच्यापेक्षा जाळा भीक मागते हराम खाऊ, भीक मागणं याच्या एवढं पाप नाही कोणतं. म्हणून तुम्ही पाहून घ्या तुकडोजी महाराजाला कोणते, माझ्या पांडुरंगाला कोणते भक्त आवडत पा तुम्ही. हरी भाविकाच्या मेळ्यात माझा देव विद्वान माणसाच्या घरात गेला नाही. कोणाच्या घरी गेला इठोबा? कांदामुळा भाजी करणाऱ्याकडे. कांदामुळा ज्यांनी आपलं जीवन सर्वकुलसाठी तुकडोजी महाराजाच्या कार्याकरता अर्पण केलं, म्हणून त्यांना आईनं 50 रुपये दिले. हे घ्या, मी आभारी आहो. टाळ्या वाजवा. ताची जमिनी देऊन टाकली केलं नाही ते चुकलं. जसं लग्न गिगन करून नाम तुझे घेता देवा, म्हणून त्याही ना आताही आताही परिवर्तन व्हावं. तुकारामानं केलं तर आपणच काऊन ना कराव. कारण काय आहे आजचं वातावरण, यांचे लग्न होईल तरी यांचं झालेले आहेत, पण बाई म्हणता बरोबर तुझे देखा. अबे आषाढी एकादश आहे ना बे आज, आता फक्त इठल इठल करोडो लोक आहेत माझ्या युट्यूबवर. तुम्ही माझं फेसबुक पेज शेअर करा. हा सत्यपाल महाराज फेसबुक पेज. मी आपल्या गजर माऊलीचा शेमारू मराठी बाणा जी मराठी कमीत कमी 20 TV चॅनल वर मी येऊन गेलो. करोडो लोक प्रेम करतात. नाही तर बायको मेल्यावर माणूस जास्त दिवस जगते काय पा बर. बायको मेली की माणसाची घंटी वाजली, मग मी काऊन जिवंत आहो? 8वं वर्ष आहे. माझी आई गेली, माझी पत्नी गेली, माझा भाऊ गेला, माझा बाप गेला, माझी बहीण गेली, 5 जण कशामुळे जिवंत आहो? माय विठ्ठल मी तुमच्या प्रेमामुळेच बोलतो. अरे उद्या माझा कार्यक्रम महालला आहे, जिथं लोक पाणी नव्हते पिऊ दे ते जातीयवादी हरामखोर. झालं पाणी नव्हते पिऊ दे, पाणी बाटते मध्ये तुले पाणी बाई पेली पाणी तर बाटते चांगली चुंगली फेसबुकची बाई कशी आवडते मी हरामखोर. म्हणून गजानन नेहमी म्हणते पाणी वाई पाणी नव्हते पिवते, पण पांडुरंगाच्या मंदिरात संत चोखोबा आहे. नामदेव पायरी
तुम्हाला मालूम आहे मी कोण आहो? तुम्ही म्हणाल बाबासाहेबाचं नाव घेते महारचिना. आहा मी शिंपी आहो. एकूण नामदेव महाराज पायरीवर आणि कोण आहे चोखा मेळा म्हणजे संत चोख उभाचे जातीला जवळ केलं माझ्या मी ठोबान बाबा तुझा मी अरे एवढंच नाही आम्ही नाविका नाविका कधी करू बारीक रोडन नावी बसू नये जाग्यावरच गेम बस होता आणि पहिले जाग्यावरच गेम बस होता करताना आणि मांग महार चांबार काय अर्जंट आले का मी येतो मी येतो मी. अरे मा मायचं बाळणपण करायला कोण होती? मी मा मायच्या पोटात होतो पिवर मे महिन्यात व्हायला उन्हाळ्यात. अरे मा मायच्या बाळणपणाले मांगीन होती 5 मिनिटात तर सत्यपाल. म्हणून माझं कीर्तन तर बंद ऐकाच वाटत. अरे रात्रभर बसलो तरी परंतु आपल्याला सर्वांचा ऐकायचं आहे. आता अनेक कीर्तनकार आहेत. मी रवीदादा मानव आणि सेवक दादा शौकराम भाऊ मिलमिले यायचं ऐका लागते. यायच्यात कला कमी आहे पण आचरण जास्त आहे. आचरणाले महत्व आहे की कलेले बोला? आचरणाने लाख बोल क्यावनी थोर माझा आहे कची कर्तबगार बोल त्याचा चाले तो थोर म्हणावा आणि सांगे परीन वागे तो चोर म्हणावा. तर हे माणसं जे बोलतात तसं वागतात. या रवीदादा आम्हा घरी धन शब्दाचीच रचने शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन लोक तुका म्हणी अगा शब्दची हा देव शब्दाची गौरवे पूजा करू असं शब्दाचं महत्व आपल्या शब्दामध्ये ज्यांनी सांगितलं ते लोक शिक्षक संत शिरोमणी तुकोबा राय. आणि तुमच्याकडे जर 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या पण 1 रुपयाची पुस्तक तुम्ही नक्की घेतलं पाहिजे कारण 1 रुपयाची भाकर तुम्हाला जगवेल आणि 1 रुपयाचं पुस्तक तुम्ही कसं जगावं याची अक्कल तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही असा विज्ञानवादी विचार आपल्याला देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातल्या तरुणांची अवस्था ज्यावेळेला एक महात्मा पाहतोय आणि तो महात्मा या देशाच्या तरुणांना मार्गदर्शन करताना एक आपल्या अभंगामध्ये असा लिहितो जानी जवानी खून भरी है तर चलता फिरता लेकिन देश धर्म के काम ना आया जैसा भैसा चलता तू सुंदर दिखता है तो क्या है. अरे सुंदर तो थी वो झांसी की रानी जो लड़ी गोरों के संग में दाग नहीं लगने दिया शत्रु का कूद आग के जंग में. अरे सुंदर तो थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके देश के खातिर फना हो गए बजे नगारे जाके सुंदर दिखता है तो क्या है. हे सौंदर्याचं खरं लेणं ज्यांनी सांगितलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि माय बाप हो काम पडलं तर पोटाले पालव बांधा दुसऱ्याचे धुनी भांडी करा. 2 टाइम जेवायचं तर 1च टाइम जेवा माय बाप हो पण तुमच्या लेकराले शाळेत घाला त्याला लेवण वाचणं शिकवा सावकाराचं कर्ज काढू नका आणि त्याला दारूचा शौक लागू देऊ नका असा वराडी शैलीमध्ये संदेश देणारे वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा. आज तुम्ही आम्ही सगळे पांडुरंगाच्या दरबारामध्ये या ठिकाणी आलोय पण आम्ही पांडुरंगाला काय मागणार आहोत आमची काय इच्छा असणार आहे. आमच्या इकडे जहागीरपूरची यात्रा भरते त्या ठिकाणी सगळे लोक हनुमंत रायाच्या दर्शनाला येतात. माझा एक तरुण मित्र हनुमंत रायाच्या दर्शनाला बिना चपलीने आला त्याच्या पायात चप्पल नाही पैदल चालत आला. मी म्हटलं हनुमंत रायाला काय मागणार आहे तो म्हणे वय झाला 40च्या घरात गेला म्हणे दादा अजूनपर्यंत लग्न जुडत नाही आहे. मी मारुती रायाला विनंती करणार आहे मारुती राया यंदा तरी आमचं बजेट बसू दे. मी म्हटलं मारुती रायाचंच बजेट अजून नाही बसलं तर तू बजेट तो कसा बसवणार आहे. तू थे मागणी तू रामाकडे करायला पाहिजे. त्याचा मेंदू चार्जिंग झाला तो रामाकडे गेला. रामा इकडून तिकडून कसं तरी लग्न झालं रामाच्या दर्शनाला जात होता
मी आता म्हणे वारी बदलली आपली, आज म्हणे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाऊया, आणि पंढरपूरच्या यात्रेत तुम्हाला काल भेटला. मी त्याला विचारलं म्हणे हनुमंताच्या वारीपासून एकदम पांडुरंगाच्या वारीकडे वळण कसं काय घेतलं, तो सांगायला लागला म्हणे रामाच्या कृपेनं लग्न झालं म्हणे, पण लेकरू होऊन नाही राहिलं, म्हणून मी पंढरीला पैदल आलो आणि पांडुरंगाला म्हणणार म्हणे पांडुरंगा 4 वर्ष लग्नाला झाले, आता लेकरू होऊ दे. मी म्हटलं 28 युगापासून रु विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही तसेच उभे आहे, अजून त्याचं काय तेलच काही नाही, तर म्हटलं लेगा तुले कसं होणार आहे, आम्ही परमेश्वराला काय मागावं हे समजत नाही. अरे ईश्वरानं आम्हाला लेकरं दिले पण आम्हाला लेकरं घडवता आले नाही. एका माझ्या मित्राच्या घरी छोटं बाळ जन्मास आलं, सुंदर दिसत होता, आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याची आई म्हणायला लागली किती सुंदर दिसते, याचं नाक माझ्यासारखं आहे, त्याचा बाप म्हणायला लागला याचे डोळे माझ्यासारखे आहे, त्याचे आजोबा म्हणायला लागले हा हसला की म्हणे याच्या आजीसारखाच दिसते, त्याचा मामा म्हणायला लागला अरे हा सगळ्याच्या सगळ्या आमच्यावरच गेला, प्रत्येक जण म्हणायला लागला हा आमच्यावर गेला. घरात आनंद होता, पोरगा हळूहळू मोठा व्हायला लागला, आणि मोठा होत असताना शहरात शिकायला गेला, वाईट संस्काराच्या आहारी गेला, दारू प्यायला लागला, हातून कुकर्म घडलं, कोर्टात उभा राहिला, आणि कोर्टात त्या कुकर्मासाठी त्याला मॅजिस्ट्रेटनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचे सगळे नातेवाईक कोर्टाच्या मैदानामध्ये उभे आहे आणि सगळे चर्चा करतायत, माहित नाही हा नालायक कोणासारखा पैदा झाला, आमच्या घरात याच्यासारखं हरामखोर कोणी पैदा झालं नाही. अरे असे लेकरं आम्ही लेकरं आम्हाला मिळाले परंतु त्याच्यावर संस्कार आम्हाला करता आले नाही. म्हणून सत्यपाल महाराज तुमचं सगळ्या मंत्र्या जंत्र्यांसोबत चांगले संबंध आहे, मी तुम्हाला एक विनंती करतो की यांचं लग्न झाल्यानंतर लग्नाचं वय किती आहे? 19. आता मुलीचं वय किती झालं? 21. आणि 18. आता मला असं म्हणायचं आहे की लग्नासाठी मर्यादा गव्हर्नमेंटनी घालून दिली, आता हे सुखानं जर संसार करत असल, हे जर निर्वेशनी राहत असल आणि आपलं पोरं संस्कारानं घडवू शकते असं ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र त्याला भेटल्याशिवाय लेकरं पैदा करायची परमिशन यायला देऊच नये असं या मतावर मी आता आलेलो आहे. कारण की आमचे लेकरं आता मायबापाचा सांभाळ करणं सोडा, या ठिकाणी पंढरीच्या वारीसाठी आलेले माझ्या ओळखीतले दोघ जण असे आहे की ज्याचे मायबाप घरी उपाशी आहे आणि तो पांडुरंगाच्या यात्रेला इथं आलेला आहे. अरे तुला पांडुरंग भेटणार नाही, घरी बसून जर तू तुझ्या आई वडिलाची सेवा केली तर पंढरपूरचा पांडुरंग तुझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. अरे आमची भक्ती काय करतो आम्ही, हे भक्ती आम्हाला समजली पाहिजे. आज या देशाचा तरुण जर पाहिला, या देशाची सर्व धुरा या तरुणांच्या खांद्यावर येणार आहे, आणि आमचा तरुण जर आज आम्ही पाहिला दारूच्या आहारी गेलेला आहे, व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, त्याचे दात सोडून गेले सगळे खर्रा गुटखा खाऊन. मी तर नेहमी सांगतो की एखाद्या पोरीला जर पोरं पाहायला आले तर पोरीनं त्याला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तुमच्याकडे बैल बाजार भरते का? बैल घेताना काय पाहून घेतले जाते? हा, इकडे दात पाहूनच घेते का? मी माझ्या बहिणींना सांगेन तुम्हाला ज्या दिवशी पोरं पाहायला येईन पहिले त्याचे दात चेक करा, आणि त्याचे दात जर खळले खर्र्या गुटक्यानं सडले असेल तर त्याला इंग्रजीत सांगा स्टँड अप अँड गेट आउट फ्रॉम हिअर, मेरे अंगने में तुम्हाला क्या काम आहे, आणि त्याचे जर दात चांगले असेल तर मग त्याला बसवून सांगा हमारी शादी में बचे हे हप्ते 4, मग काही प्रॉब्लेम नाही आहे. हे व्यसनी तरुणांची पिढी जर या देशामध्ये तयार झाली तर मला सांगा आमच्या देशाचं कसं होईल. अरे ज्या वेळेला कोरोनाचा काळ संपला, रशिया नावाच्या एका देशानं कोणत्या देशावर बॉम्ब टाकले? युक्रेन नावाच्या देशावर बॉम्ब टाकले. अरे 15-15 वर्षाचे लेकरं युक्रेन नावाच्या देशातले लढाई करायला तयार झाले, माता भगिनी लढाई करायला तयार झाल्या आणि त्या देशासाठी लढले शेवटपर्यंत. मला सांगा आमचे तरुण जर व्यसनी होईल आणि आमच्या बाजूच्या एखाद्या देशानं जर आमच्यावरती संकट आणलं तर या देशाचं संरक्षण कोणी करावं? आणि म्हणून आज आम्हाला तो भगतसिंग या पोरांना सांगायला लागला पाहिजे की ज्या भगतसिंगाला मरता थेपी फाशीवर चढायला चालले भगतसिंग, आणि सुखदेव त्याला म्हणतो भगतसिंग अरे चंद मिनटो की जिंदगी है भगतसिंग अब हमारे पास, जैन मरने के चंद मिनिट पहिले कोई गाणं तुम्हारे ओठो पर आता है? आणि मित्रांनो मला स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी आठवतोय, ते स्वामी विवेकानंद म्हणायचे एखाद्या देशाचं भविष्य जर तुम्ही मला विचारत असाल तर मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही मला त्या देशाच्या तरुणांच्या ओठावरचं गाणं तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. आणि आमच्या देशातला काळ होता, सुखदेव म्हणतो मरने से पहिले क्या भगतसिंग कोई गाणं चाहते हो, भगतसिंगच्या ओठावर गाणं होतं
जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। हे गाना भगत सिंगांच्या ओठावर होत, सुभाष चंद्र बोसांच्या ओठावर गाणं होतं, आझाद हिंद फौज तयार झालेली आहे, सुभाष चंद्र बोस जंगलातल्या एका गोट्यावर बसलेले आहे, आझाद हिंद फौजेचा एक सैनिक जातो आणि त्यांना म्हणतो की सुभाष बाबू आगे की रणनीति क्या है अब हमारी। सुभाष बाबू म्हणतो रणनीति को क्या तय करना है, अरे हाथ लिए हथियार दुश्मन ताकते है उधर, तो हम भी अपना सीना लिए तैयार बैठे है इधर, खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है, क्योंकि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है। आमचा देशाचा गौरवशाली इतिहास है, आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये आम्हाला हा इतिहास टाकावा लागणार आहे, तो तुकाराम महाराज आम्हाला तरुणांना सांगावा लागणार आहे की पिंडीवरी विंचू बैसला देव पूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचीची काम व्हावे अधमासी अधम, हा तुकाराम महाराज आमच्या पोरांना आम्हाला सांगता आला पाहिजे। शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातीचे मावळे एकत्रित करण्याचं ठरवलं आणि तुकोबा रायांचं कीर्तन चालू झालं आणि तुकोबा राय कीर्तनामध्ये सांगायला लागले, अरे तरुण हो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीय राज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, शिवाजी राजांच्या त्या प्रतिज्ञेला साथ देऊन कोण कोण त्यांच्या सैन्यामध्ये भरती होणार आहे, अरे हजारो तरुण शिवरायांच्या सैन्यामध्ये भरती व्हायचे, आणि अफजल खान ज्यावेळेस चालून आला तर त्याला एक शिवाजी नाही हजारो शिवाजी दिसत होते, हे आमच्या तुकारामाच्या प्रबोधनातून निर्माण झालेलं क्रांती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि म्हणून हा त्यांनी वार केला, तुकाराम महाराजांनी वार कशावर केला की जर एक बाप त्याची माय जर काबाड कष्ट करून त्याचं सारवण करून कुडा मातीचं घर बनवत असल तर त्या घरामध्ये राहायला जाण्यासाठी एखाद्या आयत्या माणसाला कोणाला तरी बोलून नारळ फोडून घ्यायचं आणि त्याची दक्षिणा त्याला देऊन घरात पाय टाकायचा, याची अजिबात गरज नाही। तुकोबा रायांनी आम्हाला सांगितलं की आता आमच्या माईनं तर आम्हाला आमच्या मायच्या आशीर्वादानं त्या घरामध्ये पाय ठाकण्याची ताकता आला पाहिजे, हे आम्हाला संत तुकोबा रायांनी शिकवलं। आणि म्हणून ही अंधश्रद्धा आमच्या डोक्यातून निघाली पाहिजे। आम्ही पाहिलं एक काळ असा होता या देशामध्ये की जर एखाद्या मायबाईचा नवरा मरण पावला, काय सांगितलं पंढरपूरला कोण कोण यायचं, या रे सान थोर याती ओघे नारी नर, हा भेद आमच्यातून संपवला, लिंगभेद आमच्यामधून संपवला, जातीभेद आमच्यामधून संपवला, तो तुकोबा राय आमच्या लक्षात आला पाहिजे। आणि म्हणून इथं पांडुरंगाला जर काही मागणं आम्हाला करायचं असेल तर पांडुरंगाला मागणं आम्ही केलं पाहिजे की देवा परमेश्वरा आमच्या पोरांना आम्ही सुसंस्कारानं घडवू हा संकल्प इथून घेऊन जा आणि ते आमच्या पोरांना सुसंस्कारित घडवण्याची प्रेरणा पांडुरंगा तुम्ही आम्हाला दिली पाहिजे, ही प्रेरणा इथून खऱ्या अर्थानं घेऊन जा। आणि म्हणून ही भक्ती जी आहे आमची भक्ती सुद्धा राष्ट्रभक्ती असली पाहिजे, देव भक्तीला राष्ट्रभक्तीची जर जोड मिळेल तरच ती भक्ती फलश्रुत होईल, नाहीतर ज्या देव भक्तीला राष्ट्रभक्तीची जोड मिळत नाही ती भक्ती सुद्धा कधीतरी वांजोटी ठरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हा विचार आम्ही तुम्ही या ठिकाणून घेतला पाहिजे। आम्ही आलो तुकडोजी बाबाच्या दिंडी सोबत, तुकडोजी महाराजांची विचाराची दिंडी कशी आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा महात्मा या देशामध्ये 7.5 लाख साधू जिवंत होते, चीनने या देशावर आक्रमण केलं होतं, महाराज भजन करत कुठल्या वारीमध्ये बसले नाही, एखाद्या मंदिरात भजन करत बसले नाही, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशाच्या सीमेवर गेले, सिख रेजिमेंट तैनात होती त्यांच्या समोर उभे झाले आणि भजन कोणतं म्हणलं, देखो इन सिखो की बाणी शत्रु का उतरेगा पानी, ये गुरु गोविंद सिंह की फौज है इनकी ना चुके फायर निशानी, हिंद जवानों से काम पड़ा तो पड़ जाओगे मौत के घाट, आओ चिनियो मैदान में अब देख लो हिंद का हाथ, अब देख लो हिंद का हाथ। ये क्रांती ज्या महापुरुषाने घडवली त्या महापुरुषाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे। आणि म्हणून राष्ट्रसंतांचा हा राष्ट्रीय विचार मांडण्यासाठी हे सगळे प्रबोधनकार या ठिकाणी आलेले आहे, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो। सत्यपाल महाराज आता बोलताना बोलले की आम्ही वागतो आणि ते सांगतात, ते कलेच्या माध्यमातून सांगतात, पण आम्हाला वागणं जर कशातून शिकता आलं असल तर महाराजांच्या कलेच्या कीर्तन ऐकल्यामुळेच आम्हाला वागणं शिकता आलं। म्हणून महाराज तुमचं जर कीर्तनात आमच्या आईने आम्हाला लहानपणात बसवलं नसतं तर रवी मानव आज या ठिकाणी दिसला नसता, तो त्याच्याच बापासोबत कोणीतरी गुत्त्यावर गेला असता। आणि म्हणून हे सगळे उपकार आपल्या साधू मंडळींचे आहे, संत मंडळींचे आहे,
तुकाराम दादा गीताचार्यांनी हे या ठिकाणी वैभव उभं केलं कशासाठी, विदर्भातून येणारा तुकडोजी महाराजांचा सेवक ज्यावेळेस पंढरीच्या वारीला येईल त्यावेळेला त्याची राहायची व्यवस्था झाली पाहिजे, हा पहिला उद्देश. दुसरा त्याच्याही पेक्षा महत्वाचा उद्देश, या निमित्तानं वारकऱ्यांना राष्ट्रसंतांच्या विचाराचं प्रबोधन व्हावं, हा दुसरा महत्वाचा दृष्टिकोन घेऊन हे या ठिकाणी आश्रम उभं झालेला आहे आणि त्याला अनुसरून हे प्रबोधन दिवसभर आज या ठिकाणी चालू आहे. मी सगळ्या प्रबोधनकारांचे आभार मानतो, एवढंच बोलतो, इथंच थांबतो. धन्यवाद. जय गुरु.